सर धन्यवाद मला ह्या शून्य काळामध्ये महत्वाचा जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये जवळपास सव्वा ते दीड लाख हेक्टरवर केळी पिकाचं उत्पादन घेतलं जातं आणि ह्या केळी पिकाला सुरक्षा देण्यासाठी दोन हजार चौदा मध्ये केंद्र सरकारने हवामान आधारित पीक विमा योजना सुरू केली आणि त्याचे सगळे निकष ठरवायचे अधिकार हे राज्य सरकारला दिलेले आहे की ज्यामध्ये साठ टक्के हा हिस्सा केंद्राचा असतो चाळीस टक्के टक्के हिस्सा हा राज्य सरकारचा असतो पण दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस हे अतिशय चांगल्या पद्धतीने ही विमा योजना राबवली गेली पण ह्यावेळेस राज्य सरकारने महाराष्ट्रामधल्या आघाडी सरकारने या योजनेमध्ये कोणतेही निकष हे शेतकऱ्याच्या बाजूने न लावता सगळे निकष या विमा कंपन्यांना कसा फायदा होईल या अनुषंगाने सगळे निकष लावले गेले आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात इथे नुकसान होणार आहे म्हणून माझी आपल्या माध्यमातनं कृषी मंत्र्यांना विनंती आहे की तुर, त्वरित राज्य सरकारला आदेश द्यावे की याचे निकष हे सगळे बदलून शेतकऱ्याचे हिताचे कसे हे निकष करता येईल आणि याचा लाभ शेतकऱ्यांना कसा मिळेल याच्यासाठी राज्य सरकारला आदेश